नमस्कार, मी ऋजुता आणि आजची कहाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे. पण तत्पूर्वी मला खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे. आपण सगळ्यांनी या कहाण्यांच्या उपक्रमांना खूप भरभरून प्रतिसाद दिलाय. आपल्या कॉमेंट्स, लाईक्स, सबस्क्राईब्स वाढतच चालले आहेत आणि त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आम्ही आपल्यापर्यंत या गोष्टी पोचू शकतो आहे याचा खरंच फार आनंद आहे. आणि म्हणूनच आजची ही पुढची कहाणी, श्रावणी शुक्रवार म्हणजे अगदी महत्त्वाचा, थाटामाटाचा, आणि त्यातल्याच शुक्रवारातली ही एक कहाणी जीवतीची. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राहत होता. त्या राजाला मुलगा मात्र नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य दे. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस, तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं की मला कळव, मी येईन आणि तुझं बाळणपण फुकट करीन. त्या बाईनंही होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. राणी साहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून त्या तिथपर्यंत काही कळणार नाही असे एक भुयार बांधून तयार ठेवा. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवा. मी तुम्हाला नाळवारीसुद्धा मुलगा आणून दे. असं ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे तिने डोहाळ्याचे डंभ केले. पोट मोठे दिसण्यासाठी त्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयारही तयार करून घेतले. नऊ मास भरताच बाळणपणाची सगळी तयारी केली. इकडे ब्राह्मणाच्या पत्नीचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे वा, मी येते, असं म्हणून तिने सांगितलं. मी धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, पण नाही बांधलेस तर मात्र भय वाटेल, असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली, मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं तो मुलगा राणीकडे पाठवला आणि तिनं एक वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. तिनं पाहिलं डोळे सोडल्यावरती. तेव्हा सुईण म्हणाली, तुला वरवंटाच झाला. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये खूप दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात आली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. मुलाचं खूप ओड कौतुक होऊ लागलं. इकडं ब्राह्मणबाईने मात्र नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे, जय जीवती आई, माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं, हे सगळं काही वर्ज केलं. अगदी कारलीच्या मांडवा खालून जाणं सुद्धा वर्ज केलं. तांदळाचं दूळ ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेमानं वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. तो मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईला काशीस जाण्यासाठी परवानगी मागितली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाघरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती, पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कारच झाला. पाचवीचा दिवस होता, राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गमेला वाटेत पसरला आहे? जीवती म्हणाली, अगं अगं, ते माझं नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला तुला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या आईबापाचे त्याचे आईबाप खूप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा, अशी विनंती त्याला केली.
राजाने ती मान्य केली. याही रात्री कालच्या प्रमाणेच प्रकार झाला आणि दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा मात्र वाढता झाला. पुढे काशीची यात्रा झाली, गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोला, म्हणजे याचं कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागून राहिली. घरी आला, मोठ्या थाटानं मावंदं घातलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की घरी कोणीही चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावे. ब्राह्मणीला मोठंच संकट पडले. तिने राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तरच जेवायला येऊ शकेन. राजानं कबूल केलं. जिथे तांदळाचं दूण होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणत राहिली. पुढे पानं वाढली, मोठा थाट झाला. राजानं तूप वाढायला घेतलं आणि वाढता वाढता ती ज्या पंक्तीत बसली होती त्या पंक्तीत तो आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कारच झाला. अचानक त्या बाईला अचानक पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या, त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला, काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत घालू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई. असं सांगून तिने सगळी हकीकत त्याला सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ निर्विघ्न झाला. पुढे त्याने आपल्या आईवडिलांना आपल्याच राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली, तिच्या कुटुंबाला प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हाला होवो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जर ही कहाणी आवडली असेल तर अशाच काही गोष्टींसाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बेल आयकॉनचं बटणही दाबा बरं का, म्हणजे आलेली नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला समजेल. धन्यवाद.